नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबई यांच्याकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे प्राबल्य आहे व मराठा समाजाचे मते येणाऱ्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहे असे मराठा समाजाचे म्हणणे आहे। मागील काही वर्षे चाललेल्या मराठा क्रांती मोर्चा या आंदोलनातून मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा समाज एकत्रित आला आहे। मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले असले तरी त्यांची केस सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे। तसेच मराठा आंदोलनात तरुणावर झालेल्या केसेस असेल किंवा मराठा समाजासाठी ज्या वसतिगृह असो अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत। तसेच नवी मुंबई बाबतीत विचार करायचा झाल्यास रोहन तोडणकर हत्या प्रकरण व त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी मराठा समाजाविरुद्धची भूमिका हा सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरणार आहे। हे सर्व मुद्दे घेऊन मराठा समाज राजकीय समीकरणाच्या तयारीला लागले आहे। तरी मराठा समाजाच्या तयारीनंतर नवी मुंबई राजकारणाला एक वेगळी कलाटणी लागलेली पाहायला मिळू शकते। तरी सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात मराठा क्रांती मोर्चा बैठक घेऊन आपला राजकीय निर्णय घोषित करणार आहेत अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख समन्वयक अंकुश कदम यांनी नवी मुंबई आबादला फोनवरून दिली। या ठिकाणी मॅडम, मराठा क्रांती मोर्चाची येत्या 2 ते 3 दिवसामध्ये नेरूळ येथे बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये संपूर्ण नवी मुंबई मधील मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख कमिटी मेंबर या ठिकाणी येऊन या संदर्भात लवकरच घोषणा करणार आहेत। नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कमिटीकडून अशा कुठल्याही प्रकारचे आम्हाला आदेश आले नव्हते। याच्यामुळे अपक्ष उमेदवारांनी समाजाचे उभे केले नाही, फक्त एकच आहे की समाजाच्या निगडीत असणाऱ्या व्यक्तींना आम्ही या ठिकाणी 100% इथे घोषणा करणार आहोत आणि येत्या 2-3 दिवसामध्ये अशी घोषणा होईल। या ठिकाणी मॅडम, याच्यामध्ये आमच्या समाजाच्या अजून मागण्या बऱ्याचशा बाकी आहेत, याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून ही संपूर्ण कमिटी निर्णय घेऊ शकते की नक्की कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार आहोत। ते येत्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण कमिटी यावरती विचार विनिमय बैठकीमध्ये करून हा निर्णय घेतला जाईल। नवी मुंबई आवाज करता प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करे, प्रेस करे बेल आइकॉन और पाए नवी मुंबई और पनवेल की ताजा तरी खबरें।